माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही अटलांटाला कोणते कोणते टुरिस्ट अट्रॅक्शन्स बघितले ह्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती दिली होती. अटलांटाहून आम्ही निघालो फ्लोरिडाला जाण्यासाठी. अटलांटा ते टॅम्पा हा प्रवास करण्यासाठी आम्हाला बाय कार साधारण 6 ते 7 तास लागले. टॅम्पाला आम्ही राहणार होतो ते गौरवच्या एका खास मित्राकडे, अद्वैतकडे. फ्लोरिडामध्ये ऑरलँडोच्या जवळ राहण्यासाठी तुम्हाला असे काही अपार्टमेंट सुद्धा मिळू शकतात. जेव्हा माझे आई वडील गेले होते अस्मिताकडे तेव्हा गौरवनी असंच एक अपार्टमेंट रेंट केलं होतं. अपार्टमेंट नाही म्हणणार मी, खरं तर एक सुंदर घरच होतं ते. पण ह्यावेळेस मात्र अद्वैतनी गौरवला खूपच फोर्स केलं होतं आणि तो म्हणला होता तुम्ही आमच्याकडेच राहायचं आहे. अद्वैत, मयुरी आणि त्यांचे दोन ट्विन्स रियान कियान हे आमचे अगदी परफेक्ट होस्ट होते. 4 दिवस त्यांच्याकडे कसे गेले हे खरंच काही कळलं नाही. त्यांचं घर तर मस्त होतच, पण सर्वात बेस्ट होतं ते म्हणजे सिटआउट. सिटआउटच्या बाहेर नुसतंच पाणी. इतकं सुंदर वाटत होतं ना तिकडे बसून चहा प्यायला, जेवायला की बस. गेल्या गेल्या आम्ही गेलो ते थेट सेंट पीट्सबर्गच्या डाऊन टाऊनला. तिकडे त्यांनी आमच्यासाठी एक खूप छान सरप्राईज प्लॅन केलं होतं. तिकडे अशा प्रायव्हेट बोट्स मिळतात और यॉट मिळतात. तिकडा बोट्स आपण स्वतः चालवायच्या असतात, कुणीच नसतं त्या बोटमध्ये, फक्त आपण. किती छान एक्सपिरियन्स होता तो. अद्वैतला बरीच सवय होती कारण तो त्याच्या खूप गेस्टना तिकडे घेऊन जातो, पण आम्ही तर हे सगळं फर्स्ट टाइमच करत होतो. इतका भारी अनुभव होता. आय शुड से न भूतो न भविष्यती असा हा अनुभव होता. आणि त्यासोबत मयुरीनी मस्त भेळ, वडापाव व गरम गरम चहा असं ती स्वतः करून आणलं होतं तिने. इतकं छान वाटत होतं हे सगळं. मस्त मंद वारा, ते आजूबाजूचं छान पाणी, आजूबाजूच्या रेस्टॉरंट्समधनं येणारं थोडंसं म्युझिकचा तो आवाज, खूपच मस्त फिलिंग होतं. ती संध्याकाळ माझ्या आयुष्यातली एक अविस्मरणीय संध्याकाळ होती. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो. मयुरीनी मस्त एगचा ब्रेकफास्ट केला होता, कोणी हाफ फ्राय, कोणी ऑमलेट ब्रेड, आणि अस्मिताने घरून केलेल्या कुकीज आणि केक असं खाऊन आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडलो ते एक छान अट्रॅक्शन बघायला, ते म्हणजे सी वर्ल्ड. सी वर्ल्ड हे ओरलँडोला असणारं एक मोठं थीम पार्क. इतकं मोठं की आम्ही दिवसभर बघून सुद्धा आम्हाला तो वेळ अपुराच पडला. सी वर्ल्डचा काही भाग आमचा बघायचा राहूनच गेला. इथे आपण समुद्रातल्या आपल्या जलमित्रांना फक्त बघूच नाही शकत, तर त्यांचे आपण काय काय ते करामती करतात हे शोज पण आपण बघू शकतो. त्यांच्या करामती पाहून अगदी अवाक राहायला होतं. एवढंच नाही तर इथे असंख्य राईड्स आहेत. या राईड्स म्हणजे एकदम मुलांसाठी फन फन फन. खूप छान वाटलं आणि हा दिवस कसा संपला ते कळलंच नाही. डॉल्फिन शो, सी व्हेलचा शो, असे असंख्य शोज बघितले, परेड्स बघितल्या, आणि या परेडमध्ये ड्रेस्टअप झालेले वेगळे वेगळे कॅरेक्टर्स पण मुलांना खूप आवडतात. बरोबर आम्ही आमच्यासाठी जेवायला पराठे घेऊन गेलोच होतो, पण तिकडे आम्ही कॉफी आणि अशा बऱ्याच काही छोट्या मोठ्या स्नॅक्सचा पण आस्वाद घेतला. दिवस एकदम मस्त गेला.
ठरवलं तर काही अशक्य नाही. या प्राण्यांना इतकं छान ट्रेन केलेलं आहे की जाणू काही त्यांना सगळंच कळतं आपण काय बोलतो ते. इतकी गंमत वाटली ना हे सगळे शोज बघून. त्यांच्या परेडमध्ये असंख्य सी क्रीचर्स जे आपण कार्टून्स मध्ये बघतो ते मुलांना भेटायला येतात. ओजस आमचा खूपच एक्साइटेड होता. नेक्स्ट डे आम्ही गेलो डिस्नी वर्ल्डला. डिस्नी वर्ल्ड म्हणजे आपल्या आवडत्या कार्टून्सचं सुंदर असं स्वप्नातलं विश्व. लहानपणी आपण भरपूर फेरी टेल्स ऐकलेल्या असतात. इथे आल्यानंतर असं वाटतं जणू आपण त्या प्रत्येक फेरी टेल मधलाच एक भाग आहोत. सिंड्रेला, मिकी माऊस, मिनी माऊस, त्याच्यानंतर टिंकर बेल असे असंख्य कार्टून्स मला प्रत्यक्ष दिसत होते. त्यांचे ते कॅसल्स, ॲडव्हेंचर लँड्स, आणखीन काय काय सांगू. खूप सुंदर आहे हे सगळं. मुलांना तर ते जामच आवडणार आहे. मुलं तिकडे इतकी रमून जातात की त्यांना परत नेणं म्हणजे खूपच अवघड टास्क असते. डिस्नी परेडला कार्टून सारखे ड्रेस्टअप सगळे वेगवेगळे कार्टून कॅरेक्टर्स आपल्या सर्वांच्या भेटीला येतात. ती परेड खूपच बघण्याजोगी असते. इकडच्या सगळ्या गोष्टी इतक्या रिअल वाटतात की जेव्हा तुम्ही गोरिल्ला ॲडव्हेंचरला जाता किंवा तुम्ही रायनोच्या मधून असं नदीतून किंवा पाण्यातून जेव्हा सफर करता तेव्हा खरंच असं कधी कधी भीतीच वाटून जाते. असं वाटतं हे सगळं जिवंत एकदम खरं आहे. इकडच्या राईड्स पण एकदम वेगळ्या आहेत. कप बशीमध्ये बसायचं किंवा ज्या उंच उंच राईड्स आहेत या सगळ्या मुलं फारच एन्जॉय करतात. डिस्नी वर्ल्डचं आणखीन एक महत्वाचं अट्रॅक्शन म्हणजे डिस्नी इलेक्ट्रिकल परेड. आपण दिवसभर कितीही दमलेलो असू तरी ही परेड अजिबात मिस नाही करायची. संध्याकाळच्या वेळेला आपले सगळे आवडते कार्टून कॅरेक्टर्स छान त्यांच्या फेरी टेलच्या वाहनात बसून आपल्याला भेटायला येतात. पण ही वाहने पूर्ण लाइटिंग केलेले असतात बरं का. खूप सुंदर दृश्य असतं. सिंड्रेला असो किंवा आपली टिंकर बेल असो, लाइटिंग केलेला कॅटरपिलर असो किंवा टॉवर असलेला वॉल क्लॉक असो, सगळं नजारा एकदमच बघण्यासारखा, एकदम अद्वितीय. त्या दिवसाची आठवण म्हणून मी तिकडून काही सॉफ्ट टॉयज आणलेले आहेत. त्या सॉफ्टवेअर्सकडे बघितलं की आज सुद्धा आम्ही घालवला तो मस्त डिस्नी वर्ल्डचा एक दिवस अगदी डोळ्यासमोर उभा राहतो. दोन दिवस आम्ही हे थीम पार्क जरी एन्जॉय केले असले तरी पण दमणूक बरीच झाली होती. म्हणून आम्ही पुढचा दिवस मस्त रिलॅक्स करायचं ठरवलं. छान निवांत उठलो, गप्पा मारत चहा प्यायला माझ्या फेवरेट सिटआउट मध्ये बसून बर का.
मग मयुरीने मस्त दुपारी चिकन बनवलं होतं। संध्याकाळी आम्ही त्यांच्या जवळच्या बीचला जाणार होतो। अचानक पाऊस सुरू झाला आणि असं वाटलं की आता आमचा प्लॅन कॅन्सल होईल, पण अद्वैतने वेदर फोरकास्ट बघितला आणि त्यात त्याने सांगितलं होतं की 6:30 पाऊस बंद होईल। अद्वैत म्हणाला आपण 6 निघूया आणि त्याप्रमाणे आम्ही 6 निघालो। मला वाटलं आता पावसात भिजावं लागणार, पण टू माय सरप्राईज 6:30 खरंच पाऊस बंद झाला। आकाश एकदम क्लिअर झालं, क्लिअर वॉटर बीचला आम्ही पोचलो। नावाप्रमाणेच तिकडचं खरंच क्लिअर वॉटर होतं, आजूबाजूला व्हाईट सँड। तिकडे मुलं खूप खेळली आणि हो भिजली सुद्धा। नेहमीप्रमाणे अजय आणि ओजस तर भिजलेच, पण ह्यावेळेस त्यांच्यासोबत रिया आणि कियानी पण खूप धमाल केली, भरपूर वेळ पाण्यात खेळली, मस्त मज्जा आली। ओजस, इथे सुद्धा फोटोशूट तर हवाच होता ना, तसं निघताना छान फोटोशूट केला आणि मग एका थाय रेस्टॉरंट मध्ये डिनर साठी गेलो। ओर्लांडोतले हे 4 कसे संपले ते कळलंच नाही। नवीन गोष्टी बघायला मिळाल्या, नवीन एक्सपिरियन्सेस अनुभवायला मिळाले, स्टे एकदम मस्त झाला। अँड हो, मला इथे मेन्शनच करायला पाहिजे की आमचा स्टे खूप छान झाला, कारण आम्ही अद्वैत मयुरीकडे राहिलो होतो। त्यांनी आमचं खूप प्रेमाने आपुलकीने केलं। खरं तर हे गौरव असण्याचे मित्र, पण ते आता आमचे पण फ्रेंड्स झाले होते। माणसं कशी जोडावी हे तुमच्याकडून शिकावं। खूप खूप छान वाटलं तुमच्याकडे राहून। तिकडून निघालो असंख्य आठवणी घेऊन परत आमच्या प्रवासाला।